आ देवपूजा सुरू करतोय आम्ही आणि आमचं आज कंपॅनियन बघा देवऱ्यात येऊन झोपले आमचं बाळ. असं झोपायचं असतं का? असं झोपायचं का? चल उठून बाप्पा कर, चाल गया. चल हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. फायनली नाशिकला आल्यानंतर आमचं थोडं रुटीन बसतं, नाही तर रोज काहीतरी प्लॅन, रोज काहीतरी नवीन. आता आज तर काही प्लॅन नाही आहे, बट नेवर नो, आमचे कधी पण प्लॅन्स बनतात आणि आम्ही कधी पण कुठे पण जातो. तर बघू आता आजच्या दिवस आम्ही काय करतो. वॉचिंग आर ओन शॉर्ट्स, तुम्हाला आवडला असेल तर सांगा. आज किती दिवसांनी काम करते आहे? पाच दिवसांनी फायनली काम चालू करती आहे, जिची तिला बिलकुल इच्छा नाही करायची, पण करना तो पडेगा, करना तो पडेगा. माझं कुछ भी ऑप्शन नाही आहे. आज मी स्टार्ट करते आणि उद्या लगेच सुट्टी आहे ना रे, 14 एप्रिल. आणि हे माझ्या लक्षातच नव्हतं की उद्या सुट्टी, म्हणून मी त्यांच्या घरी आज काम करते. नाश्ता झाला? झाला. काय खाल्लं आज? काय खाल्लं? डाळीचे पिठाचे बिरडे. ओके. आणि बीटचा ज्यूस नवीन आमच्या घरात. ऍज युजुअल तिच्या जागेवर बसलेली आहे. हा बस, ऍज युजुअल नवीन जागेवर बसली. एग्री केलं तिने किती खड्डा करते. ह्या पोरांचं वेगळंच चाललेलं असतं नेहमी. है ना जय, तेरू तेरी जम्प तेरी जम्प तेरी जम्प ओल वो दी गुड दी. सो पेन दाखव, माझाच पेन टाकलाय. नाही रे, शिवेन दिलेलं. अच्छा, मजा आवते मग. और कोणता अभ्यास आहे? इंग्लिश असे. अच्छा, ऑल द बेस्ट टू यू. हा BTS समजा तुम्ही जो चालला तशी तुझी तिचं. ती डान्सर छान आहे, ते ती करत नाही कधी. का नाही करत तुला? बघा, कर ती तसं ती चांगला डान्स. नाही नाही, का ती डान्सच करत नाही ती. आम्ही दोघं सेम आहे, शिफार आहे आम्ही दोघं. मी डिसाईड केलं आहे आजपासून थोडीशी एक्सरसाइज करायची, म्हणून मी स्किपिंगने स्टार्ट करणार आहे. बघू मला किती वेळ करता येते, कारण ह्युमिडिटी पण खूप आहे. ऑलरेडी सगळं घाम येतो. चालूच केली होती तर आमचा एक कझिन आला आणि तो वर यायला नाटक करतो, मग मलाच खरी जायला पाहिजे. चोर पकड़ा गया, मेरा वीडियो लेते हुए. मी पण काढणार आहे. अरे बाप रे, वर्कआउट करायला लागली. हो सर. और ती कुठे आहे? मुंबई करायला बोलव ना. ओ माय गॉड, आज सुट्टी नाही का? आणि तू काय वर्कआउट करती? तू काय वर्क? बाबा बाबा बाबा, टी शर्ट आणि इथं काहीच फरक दिसत नाही मला. दोघं रेड रेड आहे. आणि काय वर्कआउट करती? होत का? जाऊ दे, मी नाही करणार स्किपिंग ऑब्व्हियसली. मी मला दुसरे काम असतं. मला अभ्यास होता, असाइनमेंट करायचे. मला असाइनमेंट आणि मंडेला पेपर आहे जो डिफिकल्ट आहे. ओसी नाही आहे ना? पण तरी केमिस्ट्री. चल बाय. संध्याकाळी कुठे? आम्हीच नाही जाणार. जाऊ का? मजाक करतोय. फोन करतो तुला मी. बाय. ब्लॉग वगैरे बघते. याला लागली आहे भूक, कारण आलाय कॉलेजवर. आणि मी आता ऍक्टिंग करायला ऍक्टिंग करण्यासाठी फक्त मी पेपर आता घेतलाय, हातात होता फोन.
मस्ती नका करू डेली इकडे व्लॉग्स वगैरे पण बघतोय आम्ही बसलोय हे सर्व कपडे मला अल्ट्रेशनला टाकायला जायचे आता खूप कधीचे करायचे होते आता मी आज फायनली करते जाते मी आता हे सगळे कपडे घेऊन स्ट्रेच अम्मान मी थोडी शॉपिंग करायला आलोय आणि आता आम्ही शॉपिंग करून जाऊया होम ट्युशनमध्येच आहे तर आम्ही ॲटलिस्ट 2-3 आवर्स आता शॉपिंग करू मग बघूया आम्ही आता काय बोलता येईल तसं विसरून गेले ऊसाचा रस गन्न्याचा ज्यूस घेतलेला आहे थंड थंड आता ते पिऊया आम्ही आता हे जे काही बोलता येईल ते खायला आलेलो आहे आज मम्मी बनवती आहे छोले पुरी इकडे पुरी आहे इकडे पुलाव बनवला आहे मस्त आणि छोले गुलाबजाम आजचा मेनू हा आहे आमचा गेलाय का चालू त्याला फार भूक लागली होती कसं वाटतं रे काय नाही एकदम मस्त मस्त वाटतंय चालूच नुसते व्लॉग्स बघतो परवानार आता फायनली आम्ही आमचं वॉक कम्प्लीट केले कम्प्लीट राऊंड घेतले नो चिटिंग काही खूप दिवसांनी म्हणजे खूप दिवस नाही असं नाही काही पण खूप वेळानंतर आम्ही इकडं आलो आहे वॉकिंगला कारण मंडेला आम्ही मधल्या ग्राउंडला केला बाहेरच्या साईडला केलं सो भरपूर वॉक झाला आता थकलो ॲक्च्युली मला सर्दी झाली ना असं नाही तर मी म्हणत होते आपण एक्स्ट्रा मारू अजून एक पण नाही का गुण नाही म्हटलं म्हटली की नाही मी जे खरं सांग पहिले जे म्हणत ना त्याची चुकी असते समजून काय म्हटलं तू पहिले मी नाही तू बोलली ना पहिले चावी दीदीच बोलली होती समजलं म्हणा तीच बोलली होती की एक्स्ट्रा मारू पण मीच नाही म्हटलेलं की जाऊन ते कंटाळा ऑफकोर्स तूच नाही म्हटलं खरंच इम्युन लो झालंय बाहेर चाललो एक काम आहे आम्हाला इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट सांग ना काय काम आहे काय चाललंय तुझं हेडलाईट लाव ना मला सवय नाही गाडीची आता सो खूप इम्पॉर्टंट काम आहे आमचं समजलंच तुम्हाला बाय तिथं गेलो की दाखवलं तुम्हाला काय सो मी इथं पहिली ऑर्डर दिली आहे दिल्ली दरबारला अँड ते ऑर्डर बनवस तर मी इथं बिकतावाला भेळ खातोय सो आणि इशी तू इथं गाडीत बसली ॲज युज्युअल तिला कंटाळा येतो सो मी भेळ खावस तर तिकडची ऑर्डर बनवला होता सो माहिती ऑर्डर बनवस तर टाईम वेस्ट न करता मी भेळ घेऊन टाकली टेस्टी भेळ फार आमचं जेवण झालंय आता आम्ही शतपावलीसाठी बाहेर आलो त्या दिवशी आलो होतो आम्ही तिथे परत आलोय पण आता सिनेरिओ एकदम वेगळा आहे आम्ही स्पेशली दीदीसाठी आलोय कारण दीदीला गोळा खायचा होता चला मला जायचंय अंगोळ्याला चला उठा अंघोळीला जायचंय चला उठा ना उठा उठ नाही आता बस मला जायचंय उठ उठ उठू उठा 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 नाही ना बाबू चल मला जायचंय पप्पा येतील ना पप्पा येतील पप्पा आले पप्पा आले पप्पा आले पप्पा आले पप्पा आले पप्पा आले पप्पा
चला येल तुम्ही या पापा चला चला खाऊ कोणाला पाहिजे खाऊ डॅडी ढकला थोडस आपण आज परत आलाय ओम पण आज ओम पूर्ण दिवस माझ्या बरोबर अभ्यास करणार आहे ओम किती पेपर झाले आता अजून तीन पेपर करायचे बाकी आहे तीन पेपर करणार ओम आणि मग इवरिंगला घरी जाणार गुड मॉर्निंग हे बघा कसे बसले हॅलो नोना गुड मॉर्निंग हॅलो बाळा त्याच्या हातात नेहमी फोन असतो मी ब्लॉग चालू केला की त्याला लगेच फोन लागतो आणि आज नाश्ता आहे पालक पराठा आणि रोजचं बीट ज्यूस आणि आम्ही तारक मेहताच बघतोय आज सर्वांना सुट्टी आहे सगळे रिलॅक्स करताय सुट्टी आहे तरी आम्ही सगळं आवरायला काढलंय एवढे सारे कपडे आणि खूप सारा पसारा पडलाय इकडे हा आवरतोय आणि तिकडे नोना आवरते तिचं आम्ही त्यांना थोडी थोडी हेल्प करते इकडेही बसली आवरत कसं वाटतंय कपिलीट आवरून झाले म्हणून त्याचं झालं वाटत झालं का रे मला असंच इच्छा झाली म्हणून मी खूप दिवसांनी मी कधी तसं पाहिला नाही ओम शांती ओम बट आज मी म्हणून ओम शांती ओम मूवी बघत होती मी अर्धी पाहिली आणि आता मी सस्पेन्समध्ये आणि वायफाय बंद झालं म्हणजे वायफाय नाही आहे तर काय झालं मी फोनवर गेम तर खेळू शकते ना थोड्या वेळ फायनली पिक्चर चालू झालेला आहे वायफायचा इंतजार केल्यानंतर आत्ता मी जी मूवी बघत होती ओम शांती ओम ती जस्ट नाव मी संपवली आहे ती मूवी ऑलरेडी खूप मोठी होती आणि त्याच्यात वायफाय पण मध्ये मध्ये अटकत होतं पावसामुळे तर मग खूप टाईम लागला बघायला बट ठीक आहे ओम पण अजून शितो दीदीकडेच आहे तर मम्मा त्याला घेऊन येते आणि मग मी खाली चालले तर बाय बाय ओम आता समोसे खातोय त्याची अशीच हर्वेस्टची स्टाईल आहे समोसे खायची एकदम एवढू एवढूसा घास ओम कसे आहे समोसे खूप छान आणि क्रंची आहे मस्त आवडता ना तुला हे मिरची बघा आणि आता तुम्हाला मी दाखवतो माझी स्टाईल बघा ओवीचा स्टाईल समोसा खायची मी समोसा युजली अशीच खाते समोसा खाते काय मग बाहेरचं ते तळलेलं पाट मम्मा ते बनवून देत होती मम्मा दुसरंच काहीतरी खाते खोबऱ्याची वडी ते पण खूप छान आहे बट तुला जायचं नाही का आता खाली मी खाली चालले हा मी ऑलरेडी गेली होती खाली हे मला परत वरती घेऊन आले आता मी परत चालले मी आले टेरेसवर खूप छान वाटते वरती मस्त हवा आहे आणि घरात खूप गरम होत होतं आता खूप छान वाटते वरती हवा चालू आहे थोडी थोडी आणि आता एक्सरसाइज केली आहे आणि आम्ही इथे खायला आणलंय पॉपकॉर्न आणि चॉकलेट फायदा नाही बाळा खुश आहे बाळा काय करतोय आज इथे बनवलंय मम्मीने काय हंडवा बनलाय आता त्याला कट करून पीसेस बनवायचे ना आणि छोटे छोटे पीसेस खायचे छान बनलंय काय काय असतं ते मला नाही माहिती पण टेस्टला चांगलं आहे आता छोटे छोटे पीसेस करून खायचं कसं म्हणलंय रे हे लगेच शांत होता मी फोन घेतला की डायरेक्ट शांत हा तशी पॉपकॉर्न खातोय आणि आम्ही खातोय
आज जावेला खूप छान आहे, माझा फेवरेट. आता मी दाखवतो तुम्हाला काय हे बघा, बटर चिकन आहे आज जावेला आणि मस्त छोटे छोटे फुलके, टमाटा, कांदा, लिंबू सगळे. आणि आज जावेला खूप मजा येणार आहे, ते इतकं छान झालं आहे बटर चिकन गरम. आता खायचं खायला घ्यायचं फक्त. बाय बाय, गुड नाईट डॅडी गट्टू. ओ डॅडू थांब रे, कुठे चालले तुम्ही दोघं? ऐ ऐ डॅडी इकडे बघ, थांब ना गुरु. मी अगं तो मला, तू नको ना टर्न करू, तू इथंच उभं राहशील तर इथं उभं राहील ना डॅडी. त्याला तर तिकडे जायचंय ना, त्याचा फेवरेट स्पॉट आहे तिकडं. इकडे बघ बाप. ओके, आज आम्ही डिस्कवर केलं की असे कुत्रे एकमेकांवरती का बरं भुकतात, सेम प्रजातीवरती का बरं भुकत असतील त्यांच्याच. तर आम्ही डिस्कस करता करता फायनली याच्या कन्क्लुजनवर आलोय की ती त्यांची लँग्वेज असेल मे बी. हे बोलत नाही आता, गेलं निघून यार. मस्त आम्ही डबिंग करणार होतो नाही तर. डॅडी तू त्यांना काय सांगून दिलं का तू? तू इथं हॅलो 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 म्हणतोय तो तुला डॅडी तल्ली घेतून म्हणतोय. लवकर लवकर निघ, आमच्या घराच्या इथं नाही यायचं, कळलं ना? डॅडी पण घाबरून पळतोय आणि. हो दादा चाललो चाललो, चला 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 हा चाललो चाललो. डॅडी डॅडीला सू करायची ना गुनो करून दे गे विचार दे. इकडे डॅडीचे बिरादरीचे म्हणजे त्यांचे भाऊ बंद राहतात. कुठे गेले डॅडी? भेटायचं का फ्रेंडला? फ्रेंड की फॅमिली दिसतोय. थांब थांब व्हिडिओ काढून दे मला त्याची. नको नको गुनू, तो फक्त किती गोड बाय. चल रे चल रे, नको नको, चल गुनू ओढ त्याला. मग त्याला छान वाटतंय ना नवीन नवीन. तर त्याला कसं होतंय की कधी देत नाही बघून त्याला.